अध्याय पाचवा श्री गणेशाय नम सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता, जिवा, बहुता पराया बहुतपरायचित्तांचे निर्धार शास्त्रभक्ती करीती विचार परिजे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी प्रदोष आचरत त्यासही सर्वसिद्धी प्राप्त होतं सत्य तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्यज्ञान पाहिजे तीही यथा सांग करावे प्रदोषव्रत्त भावे आचरता या जन्मी प्रचित पाहावी तत्वता दारिद्र्य आणि महद्व्यथा निशेष पळती षणमासात एकसमत्सरे होय ज्ञान द्वादशवर्षे महद्भाग्यपूर्ण हे जो असत्य मानिल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाचं जाणं त्याची दांभिक भक्ती लटिकेचं ज्ञान उमावल्लभचरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारून प्रदोषवृत्ते जाती निरसोन ए विषयही इतिहास जाणं सुतसांगे शोनकांदिका विदर्भदेशीचा भूभुज सत्यरथ नामे तेजपुंज रत पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा बहु दिवस राज्य करीत परिशिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्वदेशीचा रूपनाथ बळे आला चालूनिया त्याचे आप्त क्षोणीपाळ साह्य झाले बहुत सप्त दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले हा ऐकला ते बहुत समरभूमिसी सत्यरथ धारार पावला मृत्य शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनास थोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावन्यहरिणी कंटक सरांटे ऋतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे माघे पुढे शत्रुधरीतील अकस्मात मनोनी पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युलता फिरत अवनीवरी वाटतसे वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू रतिकांत, तन्मय होनी नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडते महासती जेवी वि नैषधरायाची दमयंती की भिल्ली रूपे हैमवती हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाणं पडली तीस काढी ल असो एका वृक्षाखाली येऊन परमव्याकुळ पडियेली शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पाशी इंदुमती नामजियेसी ते भूमीवरी लोळत चहुकडे पाहे दिनवदनी, जिव्हामुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तो चिक दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकूनी उठत बसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली ते अंजुळी भरूनी घेतसे पाणी तव नेली नेली ओढोणी विदारुनी भक्षिली घोरक्रमाचे विदान वनी ऐकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जान, विगत धवा पातली माता पित्ता पिता पाही, तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडिये घेऊनी आली तेथे तो नाही केले नालद छेदन ऐसे बाळ उमा देखोनं मने आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकीले दुस्तरवनी मने कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून उक्र व्याघ्र भक्षी तिलकी स्तनी दाटूनी फुटला पाहना नेत्री ढाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊनि ते ललना मुखकमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्ढाळं मने नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू पय धवल यतिरूप धरुणी पातला उमे लागी मने त्रिपुरारी बाळ नेई संशय नधरी महत भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझं सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत मनंगासी परिसोहय प्राप्त तैसे तुझं झाहले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडतं की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊनी ती नारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या लोकपुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुथ ऐसी हिंडत हिंडत, एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखिले अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्याथ मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती झाली ऋषीचे चरण उमाधरित मने याचा सांगा पूर्ववृत्तांत त्रिकालज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुमा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता नृप जान प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चहू कडोणं नगर त्याचे वेढीले शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसीचं पूजा सांडवणं प्रधान आला पुढे धावून शत्रू धरूनी आणिले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मतपणे तैसाचं जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या जन्मी जाणं सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरोन, मनोनी पूजन सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली वैरे ओढोणी नेली क्रोधे बक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून माता पिता रहित अरण्यात पडी

नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिवप्राणपित्र हस्तजोडोनी उभासमोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी सकदा पराणे जिवा दग्ध यथार्थ हस्त, स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोनी घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोषव्रत उपदिशेले पक्षप्रदोष शनीप्रदोष महिमावर्णीला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशीच दिवसा सत्कर्म आचरावे घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमय भूमी सारवुनी मंडप उभारिजे चित्रविचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप कीजे शोभायमान रंगमाळा नानापरी शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करुदेखा न्यास मातृका दक्षिण पूजावे मुरांतका सव्यभागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरवपूर्ण अष्टदिक्पालपूजन सप्तावरणी शिवपूजा शिव शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पुण करावे स्थवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशितळ सचिदानंद घन आढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जन मने करून राहते झाले एक चक्री चार महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोषव्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती करिती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्याचे पाप माथा, होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असोते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत ऐकला नदीतिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली मने प्रदोष प्रदोषव्रताचा महिमा जान, ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्रास म्हणे समयी अर्धद्रव्य विभाग घेई एरू मने सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनी तिल धन आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जन गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन किडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परमसुंदर लावण्यखानी शुचिव्रत मने राजपुत्रा लागुनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवी हरित दंभ संयुक्त महाअनर्थकारिणी ब्रह्मसुतांस तेथे ते ठेवणं राजपुत्र चालीला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळी येवनी पाहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रविन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता कुसे महेशाप्रती हे कन्या अर्पु कोणाते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो व्यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंच दुसरा क्षीरसिंधूत रोहिणी रमन काय आला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी लक्षण संयुक्त बाहू चापशर मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करीनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती प्रती सांगत तुम्ही दुजावनाप्रती जावणी समस्त सुमने आनावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या अनिकावना अंशुमती ऐकली जाना राजपुत्रा खुनावित, भुरह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्यवदन विशाळ भाळ आकर्णनयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटाक्षबानी विधिली ते लावण्यहरिणी मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तया ते शृंगार सहोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुंद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरु हुन तेज विशाळ आत्मकंठी काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली ततकाळ चरणी भाळ ठेवित मने मी काया वाचा मने करू न तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनकजननी विरहित राज्य राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी मने अंशुमती तीन दिवसा येईन त्या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्यराशी वेगे आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान शांडल्यगुरूचे वचन स्मरून प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासीन काय न्यून काळा मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान एरी मने धन्य धन्य, धन्य शिवभजन फळं देते चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व राज सर्व सामग्री घेऊन आला देखता जामात गंधर्व आनंद समृद्धी पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाडूनी उमा आणविली यावरी सांगल लग्न चारी दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या वस्तु अमोलिक सतेज विहिनीस देथ गंधर्वराज गज, तेज पुंज एक लक्षजी एक लक्ष दास अक्षय, कोश अक्षय भाते अक्षयभाते शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मान मानदेवनी बोळविली सुखासना रूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या चतुर्विद वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार येऊनी वेळीले विदर्भनगर सत्यरथ पितयाचे नगरदुर्गावरुनी अपार उल्हाट यंत्राचा होतं भडिगार गंधर्वाचे बळ फार घेतले नगर शनार्धे जेने पूर्वी पिता मारीला जान, त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरुणी जान आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासना रूढ झाला माता उमा बंधुशुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आनून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जळशोष आवर्षण आधी व्याधी मरण दुःख शोख कलह विघ्न राजा तुनी पळाले प्रजा भूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यो व राज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून पुत्रासी राज्य देऊन चिंतीमणी उमाधवचरण दिव्यविमान धाडिले दिव्य देह पाहुणे नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बैसती स्तुती शिवाची कैलासपदासी जाऊन जगद्दात्मा शिव विलोकून जय जयकार करून लोटांगणे घालिती दीन बंधू जगन्नाथ पावन कृपावंत हृदयी धरूनी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीतीचे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य सत्य, सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत, सदा हिंडे उमाकांत शिवपद प्राप्ततया, हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली कुतर्कवादी जे वायस મુખરોગત્યાસ નાવડે જય જય બ્રહ્માનંદ વિરુપક્ષા શ્રીધર વરદસર્વસાક્ષા દુષ્ટકર્મોચકા કર્માધ્યક્ષા નક્ષા નિગમાગમા શિવીલામૃત ગ્રંથ પ્રચંડ સ્કંદપુરાણ બ્રહ્મોત્તરખંડ પરિસોતસજ્જન અખંડ પંચમોધ્યાય ગોળાઇ પંચમોધ્યાય શ્રી સાંભ સદાશિવાર્પણમસ્તુ